आत्मनिर्भर संस्थेच्या माध्यमातून आज रॅली काढताय, 31 डिसेंबर आहे, काय भावना आहे तुमच्या आणि कशी जनजागृती करणार? कारण नवीन वर्षाचं स्वागत दूध पिऊनच केलं पाहिजे, दारू पिऊन स्वतःची हानी आणि संसार उद्ध्वस्त होतात, त्याच्यामुळं एक आपण एक रॅली काढत आहोत, जनजागृती करत आहोत की दारूपासून काय काय होतं आहे, त्याच्यामुळं नवीन वर्षाची सुरुवात ही दूध पिऊनच केली पाहिजे ह्या मागचा यो संकल्प आहे। साधारणतः काय आव्हान कराल तुम्ही तरुणांना आणि जनतेला? तरुणांना जनतेला आव्हान असं करतो की नवीन वर्षाची सुरुवात ही दूध पिऊनच केली पाहिजे, दारू न पिता आपण दूध पिलं पाहिजे, पौष्टिक खाल्लं पाहिजे, हे मी जनतेला आणि युवकांना आव्हान करतो। आपण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपण 3 महिन्याचा कोर्स असतो, 3 महिन्यामध्ये सायकोलॉजिस्ट, सायकेट्रिक आणि ग्रुप सेशन आणि योगा मेडिटेशन ह्यानुसार आपण ट्रीटमेंट देत असतो।